नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल इंडिया लिमिटेड मार्फत मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदासाठी 1326 पदांची भरती निघालेली आहे. तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात हे 21 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. तर मग तो ऑनलाईन अर्ज स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचा, रजिस्ट्रेशनपासून प्रिंटपर्यंतची प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज काय होणारे नोटिफिकेशन तसेच व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. तर पहा, या ठिकाणी coalindia.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर असा एक पेज इंटरफेस, त्याचा होमपेज दिसणार आहे. त्या होमपेजवर नवीनतम म्हणजे न्यूवर या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यामध्ये हे लिंक दिसतील. तर पहिले या ठिकाणी मॅनेजमेंट ट्रेनिंग रिक्वायरमेंट ॲडव्हर्टाईजमेंट या लिंकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दुसरं पेज ओपन होईल. त्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग संदर्भाने ॲडव्हर्टाईजमेंट संपूर्ण डिटेल्स असणार आहे. ते आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तसेच शेवटी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक आहे. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दुसरं पेज ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहे. फॉर्म भरण्याची सुरुवात, फॉर्म लास्ट डेट 19 जानेवारी असणार आहे. ऑनलाईन बेस्ड टेस्ट ही 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच बेसिक इन्फॉर्मेशन, फॉर्म भरण्यापूर्वीचे इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ते व्यवस्थित आपण वाचून घ्यायचे आहेत. या ठिकाणी सर्व क्वेश्चन ॲन्सर दिलेले आहेत फॉर्म भरण्यासंदर्भातील. ते देखील आपण या ठिकाणी डाउनलोड करून वाचू शकता. आणि पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस भरण्यापूर्वी ही महत्त्वाची जे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण व्यवस्थित वाचूनच नंतर फॉर्म भरायचा आहे. तर शेवटी या ठिकाणी ॲग्री करायचं आहे, टिक करायचं आहे. नंतर जर आपलं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर या ठिकाणी स्टार्टवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. माझं न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यामुळे स्टार्टवर क्लिक केलं. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये सदर फॉर्म भरताना या 3 ब्राउझर्सचाच उपयोग करण्यात यावा अशी माहिती देण्यात आली. त्याच्यानंतर हे क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी असं पेज ओपन होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपली माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये आपण कोणत्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते या ठिकाणून निवडायचं आहे. मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कोल प्रिपरेशन, सिस्टीम, या कोणत्या पद्धतीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा कोड आपोआप येणार आहे. आपलं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी, पूर्ण नाव टाकायचं आहे. तसेच मोबाईल नंबर, परत मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. ईमेल आय डी आपल्याला टाकायचा आहे. ईमेल आय डी आपल्याकडे परमनंट असणे आवश्यक आहे, कारण त्याच्यावरच एक आपलं यूजर आय डी आणि पासवर्ड येणार आहे. तो व्यवस्थित टाकायचा आहे. ईमेल चुकला तर आपल्याला ईमेल आय डी, युजर नेम व पासवर्ड येणार नाही, परिणामी आपल्याला लॉग इन करता येणार नाही. या ठिकाणी कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे. आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी ईमेल येणार आहे. आणि त्या ईमेलवर आपला युजर आय डी आणि पासवर्ड येणार आहे. तो युजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपल्याला या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी आपण ज्या पेजवर गेलो होतो कोल इंडिया या वेबसाईटवर जायचं, त्यानंतर लिंकवर क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं होमपेज पेज ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन स्टार्टवर क्लिक करून रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड आलं होतं ते वापरून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. ईमेलला यायला आलेलं युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण जर आपल्याला पासवर्ड चेंज करायचा असेल तर या ठिकाणून चेंज पासवर्डवरून तो बदलून घेऊ शकता, की जेणेकरून आपल्याला लक्षात राहणार आहे. पण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पहिलं पेज ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल, ॲप्लिकेशन डिटेलमध्ये आपण जे रजिस्ट्रेशनमध्ये भरलेलं होतं ते या ठिकाणी माहिती दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पेज आहे ते या ठिकाणून आपल्याला पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म हे 4 स्टेप किंवा 5 स्टेपमध्ये पूर्ण करायचं आहे. त्या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं.
ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिलं पेज ओपन होणार आहे ते आपले इलिजिबिलिटी डिटेल म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशनचं किंवा पात्रतेचे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे. त्याच्यामध्ये आपलं हे फॉर्म आणि आपण जो पोस्ट रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकली होती ती या ठिकाणी आपोआप येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 सेंटर्स निवडून घ्यायचे आहेत त्या ठिकाणावर जे आपल्याला जवळचे आहे मुंबई कोल्हापूर कोणते असेल ते आपल्याला निवडून घ्यायचे आहे. या ठिकाणी पुढचं सेंटर निवडून घ्यायचं आहे असे 3 सेंटर या ठिकाणी निवडून घ्यायचे आहेत. सेंटर निवडल्यानंतर या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडून घ्यायची आहे जनरल EWS OBC आणि SC ST. ती निवडल्यानंतर या ठिकाणी आपलीकडी आपण निवडलेली कॅटेगरी बरोबर आहे हो त्या संदर्भाने आपल्याकडे पुरावे आहेत त्याबाबत या ठिकाणी ॲग्रीवर टिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जेंडर निवडून घ्यायचं आहे आणि आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी निवडून घ्यायची आहे असे क्लिक करून या ठिकाणी ती निवडून घ्यायची आहे. निवडल्यानंतर या ठिकाणी आपण डिसॅबिलिटी पर्सन आहात का PWD आहात का ते या ठिकाणी क्लिक करायचं असाल तर येस नसेल तर नो टाकायचं आहे. त्याच्यानंतर मेडिकली फिट आहात का त्याच्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमन आहात का त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जम्मू काश्मीरचे नागरिक आहात का त्या ठिकाणी येस किंवा नो निवडायचं असेल तर येस नसेल तर नो निवडायचं आहे. त्याच्यानंतर कोल इंडियाचे तुम्ही एम्प्लॉई आहात का असाल तर येस नसाल तर नो निवडायचं आहे. असाल तर मग आपल्याला NOC लागणार आहे. त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंट अंडरटेकिंग त्याचे कर्मचारी आहात का येस किंवा नो करायचं आहे. असाल तर येस नसाल तर नो आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपली माहिती सक्सेसफुली सेव्ह होणार आहे. सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपलं नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे मॅरिड अनमॅरिड. त्याच्यानंतर आपलं आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपलं आयडेंटिफिकेशन मार्क जे आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपली नॅशनॅलिटी निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे तर तुम्हाला तुमच्यावर काही पोलीस कारवाई झालेली आहे का किंवा गुन्हा दाखल आहे का तर असेल तर येस नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे आपला फोन नंबर ईमेल ID. त्याच्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा आहे जो परमनंट ॲड्रेस आहे ज्यावर पत्रव्यवहार होईल असा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जर परमनंट ॲड्रेस आणि सध्याचा ॲड्रेस दोन्ही एक असेल तर या ठिकाणी येसवर क्लिक करायचं आहे. दोन्ही वेगवेगळे असतील तर या ठिकाणी नोवर क्लिक करायचं आहे. जर परमनंट दोन्ही एक असेल तर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस आपोआप येऊन जाणार आहे. जर वेगळा असेल तर या ठिकाणी नोवर क्लिक करून या ठिकाणी वेगळा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढचं पेज ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल भरायचे आहे. आपले क्वालिफिकेशन हे 10वीपासून जे हायर क्वालिफिकेशन आहे तिथपर्यंतची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्या ठिकाणी 10th ची 10वीची डिटेल्स भरायची आहे. त्याच्यानंतर बोर्ड काउन्सिल निवडायचं आहे. पासिंग इयर निवडायचं आहे 10वीचं आणि 10वीला कोणकोणते सब्जेक्ट होते ते निवडायचं आहे आणि आपलं पर्सेंटेज टाकायचं आहे. त्याचप्रमाणे 10वी किंवा 10वीनंतर तुम्ही डिप्लोमा केला असेल किंवा 10वीनंतर 12वी केली असेल तर त्या संदर्भाचे माहिती या ठिकाणी बोर्ड निवडायचं आहे पासिंग इयर निवडायचं आहे 12वीचं किंवा डिप्लोमा केला असेल डिप्लोमाचं आणि डिप्लोमाला कोणते सब्जेक्ट असतील किंवा 12वीला कोणते सब्जेक्ट असतील ते या ठिकाणी टाकायचे आहेत. नंतर पर्सेंटेज टाकायचं आहे. पुढचं आहे जर आपण 12वीनंतर ग्रॅज्युएट केलेली असेल ग्रॅज्युएट डिग्री झाली असेल तर या ठिकाणी त्याचं क्वालिफाईंग डिग्री स्टेटस निवडायचं आहे. तुम्ही ट्रेनिंग घेत आहात किंवा तुमचं अपिअरिंग आहात किंवा पास झालेले आहात ते निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिग्री नेम निवडायचं आहे BE BTech कोणती असेल ती BSc आपण निवडून घ्यायचं आहे आपल्या पोस्टनुसार. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली इलेक्ट्रिकल आपण निवडलेलं होतं त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे ते निवडून घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं इन्स्टिट्यूटचं नेम जे असेल ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे. कॅपिटलमध्ये टाकायचं आहे ते. त्याच्यानंतर पासिंग इयर या ठिकाणावरून निवडून घ्यायचं जे पासिंग आपलं मार्कशीट असेल सर्व डिटेल्स हे मार्कशीटवरून किंवा सर्टिफिकेटवरून पूर्ण
व्यवस्थित भरायचे आहे, चुकीची माहिती भरायची नाही। त्याची चुकीची माहिती भरली तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्याच्यामुळं कागदपत्रावरूनच फॉर्म भरावा लागतो। कागदपत्र समोर ठेवूनच आपला फॉर्म भरायचा आहे, त्याच्यावरूनच डिटेल्स भरायचे आहे की जेणेकरून नंतर आपली जी कागदपत्र पडताळणीच्या वेळेसची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित पार पडणार आहे। त्याच्यानंतर मास्टर डिग्री झाली असेल तर या ठिकाणी पुन्हा तशा प्रकारे सर्व डिटेल्स भरायचं आहे। डिग्री नेम टाकायचं आहे, स्पेशलायझेशन कशात झालेलं आहे ते टाकायचं आहे, ते इन्स्टिट्यूट टाकायची आहे, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे, त्याच्यामधील पर्सेंटेज टाकायचं आहे। तसेच त्याच्यानंतर नॉन अकॅडमिक किंवा अकॅडमिक अचीवमेंट डिटेल्स टाकायचं आहे। आपण खेळामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये काही प्रावीण्य मिळवले असेल, आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचं किंवा राज्यस्तरावरचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल, तर या ठिकाणी त्याची माहिती या ठिकाणी नमूद करायची आहे। NCC सर्टिफिकेट मिळालेलं आहे का आपल्याला, त्याची NCC सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, डिटेल्स टाकायचं आहे। किंवा ॲवॉर्ड मिळाले असेल, नॅशनल ॲवॉर्ड, इंटरनॅशनल ॲवॉर्ड मिळाले असेल, त्याची माहिती टाकायची आहे। एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये स्टेट नॅशनल लेवलचं आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे। आपलं आपण एका ठिकाणी कामाचा एक्सपिरियन्स घेतलेला असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे, कोणत्या पदासाठी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्याच्यानंतर कोणती संस्था आहे त्याचे ज्या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि कधीपासून कधीपर्यंत एक्सपिरियन्स घेतलेला आहे, मग या ठिकाणी त्याचं किती दिवस आपला एक्सपिरियन्स आहे त्याची माहिती या ठिकाणी पुढे येणार आहे। आणि तसेच आपल्याला या ठिकाणी समजा आपण दोन एक किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी एक्सपिरियन्स घेतलेला असेल, सर्वांची माहिती आपल्याला भरायची असेल, तर या ठिकाणी ॲड न्यू रो करायचं आणि मग पुढची ज्या ठिकाणी आपण वर्क केलेलं असेल, एक्सपिरियन्स घेतले असेल, त्याची डिटेल्स या पद्धतीने पुन्हा भरायची आहे, ॲड न्यू रो करून। किंवा एका ठिकाणची माहिती चुकलेली आपल्याला वाटली तर डिलीट लास्ट रो करून शकता आपण। आणि अशा प्रकारे हे डिटेल्स भरल्यानंतर, एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं। पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी या अगोदर पेमेंट प्रोसेस येणार आहे। या ठिकाणी SC ST कँडिडेटला फी नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी फीचं प्रोसेस आलेली नाही। ज्यांची UR असतील किंवा अनरिझर्व असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी फी आहे, त्यांना ती फीची प्रोसेस केल्यानंतर ही पुढची विंडो ओपन होणार आहे। या ठिकाणी पुढची विंडो हे डिक्लेरेशन आणि डॉक्युमेंट अपलोडेशनचं आहे, त्याच्यामध्ये फोटो सिग्नेचर आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ 10th सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट यांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी आपल्याला स्कॅन करून ते व्यवस्थित त्या साईजमध्ये रिसाईज करून या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत। तर या ठिकाणी पहा, फोटो अपलोड करण्यासाठी क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे, त्याची 100 KB आतमध्ये साईज असणे आवश्यक आहे। आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसणार आहे, त्याच्यामध्ये ब्राउजवर क्लिक करायचं। ब्राउजवर क्लिक केल्यानंतर आपलं माय कॉम्प्युटर ओपन होईल, त्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी फोल्डर करून सर्व स्कॅन केलेले डॉक्युमेंट फोटो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत, आणि तिथून आपल्याला रिनेम करून ठेवले तर ते निवडायला सोपे जातात। आणि या ठिकाणी ब्राउजर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे तर फोटो अपलोड होणार आहे। अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी या कन्फर्मवर क्लिक करायचं आहे, तशाच पद्धतीने सिग्नेचरचं देखील तशाच पद्धतीने अपलोड करायचं आहे, स्कॅन करून ठेवायचं आहे। आणि अपलोड केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्मवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर आपलं मॅट्रिक्युलर सर्टिफिकेट 10th सर्टिफिकेट देखील या ठिकाणी अपलोड करायचं आहे, ते पण अशाच पद्धतीने अपलोड करायचं आहे, त्याची साईज पण कमी करून घ्यायची आहे, नंतरच अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट तशा पद्धतीने अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट पण तशाच पद्धतीने अपलोड करायचं आहे। त्याच्यावर बरोबरचे टिक आल्यानंतरच ते सक्सेसफुली अपलोड झालेलं असणार आहे। आणि नंतर मग हे डिक्लरेशन आहे, डिक्लेरेशनवर या ठिकाणी आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे, आणि या ठिकाणचा जो कॅप्चा कोड आहे तो पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपण पुन्हा माहिती चेक करायची असेल तर प्रिव्ह्यू करून घ्यायची आहे, आणि नंतर मग फॉर्म सबमिट करायचा आहे। फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपली फॉर्मची प्रिंट येणार आहे, त्या ठिकाणी आपली वरच्या बाजूला जी प्रिंट ऑप्शन आहे त्या प्रिंट ऑप्शनवरून आपण तो फॉर्मची प्रिंट काढून ठेवू शकतो। मित्रांनो, आत्ताच फॉर्म भरल्यानंतर लगेचच आपण ती प्रिंट काढून घ्यायची आहे, नंतर काही वेळेस प्रॉब्लेम आला तर ती प्रिंट निघत नाही व आपल्याला नंतर ती प्रिंट मिळत नाही, त्याच्यामुळे आत्ताच लगेच प्रिंट काढून घ्यायची आहे। ही प्रिंट ऑप्शन या ठिकाणी आहे।
अशा पद्धतीने आपले सर्व डिटेल्स या ठिकाणी भरलेली दिसणार आहेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा। व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।